श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रिंगणातील पताकाधारी स्वाराचा बलराज अश्व विधिवत पूजा करून देहूकडे रवाना झाला. 5 वर्षे वयाचा बलराज हा उदयपूर राजघराण्यातील जातीवंत मारवाड अश्वाचा अबलख वंश असून त्याचं हे 16th वर्ष आहे. पालखी सोहळ्यातील रिंगणात देवाचा आणि पताकाधारी स्वाराचा असे 2 अश्व असतात. त्यापैकी पताकाधारी स्वाराचा अश्व देण्याची प्रथा गेल्या 40 वर्षांपासून लोकनेते कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुरू केली असून ती प्रथा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे पुढं चालवत आहेत. बलराज अश्वाच्या प्रस्थानापूर्वी पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी विधिवत पूजन केलं. यावेळी बोलताना त्या म्हणाले की मोहिते पाटील कुटुंबियांकडून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी अश्व दिला जायचा, मात्र पुढं सुमारे 40 वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील 1 अश्व अचानक आजारी पडल्यानं देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याकडं 1 अश्व कायमस्वरूपी देण्याची मागणी केली. ती त्यांनी मान्य केली आणि ती परंपरा आस्थागायत जपली आहे. सोहळ्याला जाण्यापूर्वी या बलराज अश्वाची व्यवस्थित निगा राखावी लागते. त्याचा खुराक व्यायाम यासाठी आमचे कर्मचारी घोडेस्वार वैभव गायकवाड, घोडा सेवेकरी तुळशीराम पवार, अजित पवार, अनिल चव्हाण, एकनाथ जावीर, राजू निकाळजे हे कष्ट घेत असतात, अशी माहिती पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी दिली. या प्रसंगी माणिक मिसाळ, समीश पालकर, अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे, मयूर माने, सचिन गायकवाड, रणजित देशमुख, नवनाथ साठे, निखिल पुले, नितीन साखळकर, चंद्रकांत कोळेकर, रवी यादव, शहाजी आघाडे, श्रीमंत लांडगे, जनसेवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.